श्रीमद् भागवते पञ्चमस्कन्धे अथ चतुर्थोऽध्यायः श्रीशुक उवाच अतः तमुत्पत्यैवाभिव्यज्यमान भगवल्लक्षणम् साम्योपशम वैराग्य ऐश्वर्य महाविभूतिभिः अनुदिनं मेधमानानुभावं प्रकृतयः प्रजा ब्राह्मणा देवताश्चावनितल समवनायातितरां जगृदुः तस्य हवा इत्थं वर्ष्मणा वरीयसा बृहच्छ्लोकेन च वोजसा बलेन श्रिया यशसा वीर्यशौर्याभ्यां च पिता ऋषभ इतीदं नाम चकार तस्य हीन्द्रः स्पर्धमानो भगवान् वर्षे नववर्ष तत् अवधार्य भगवान् ऋषभदेवो योगेश्वरः प्रहस्यात्मयोगमायया स्ववर्षम् अजनाभं नामाभ्यवर्षत् नाभिस्तु यथाभिलषितं सुप्रजस्त्वम् अवरुध्याति प्रमोदभरविक्वलो गद्गदाक्षरया गिरा स्वैरं गृहीत नरलोकसधर्मं भगवन्तं पुराणपुरुषं मायाविलसितमतिः वत्सतातेति सानुरागम् उपलालयन् परां निर्वृतिमुपगतः विदितानुरागमापौरप्रकृति जनपदो राजानाभिरात्मजं समयसेतुरक्षायाम् अभिषिच्य ब्राह्मणेषूपनिधाय सह मेरुदेव्या विशालायां प्रसन्ननिपुणेन तपसा समाधियोगेन नरनारायणाख्यं भगवन्तं वासुदेवमुपासीनः कालेन तन्महिमानमवाप यस्य ह पाण्डवे यश्लोकावुदाहरन्ति को नु तत्कर्म राजर्षेः नाभेरन्वाच्चरेत्पुमान् अपत्यतामगाद्यस्य हरिशुद्धेन कर्मणा ब्रह्मण्योऽन्यकुतो नाभेः विप्रामङ्गलपूजिताः यस्य बर्हिषि यज्ञेशं दर्शयामासुरोजसा अथः भगवान् ऋषभदेवः स्ववर्षं कर्मक्षेत्रम् अनुमन्यमानः प्रदर्शित गुरुकुलवासो लब्धवरैः गुरुभिरनुज्ञातो गृहमेधिनां धर्मान् अनुशिक्षमाणो जयन्त्याम् इन्द्रदत्तायाम् उभयलक्षणं कर्म समाम्नायां नातम् अभियुञ्जन् आत्मजानाम् आत्मसमानानां शतं जनयामास येषां खलु महायोगी भरतो ज्येष्ठः श्रेष्ठगुण आसीद्येनेदं वर्षं भारतमिति व्यपदिशन्ति तमनुकुशावर्त इलावर्तो ब्रह्मावर्तो मलयः केतुर्भद्रसेन इन्द्रस्पृग्विदर्भः कीकट इति नवनवतिप्रधानाः कविर्हरिरन्तरिक्षः प्रबुद्ध पिप्पलायनः आविर्होत्रोऽथ द्रुमिलः चमसकरभाजनः इति भागवत धर्मदर्शनानव महाभागवतास्तेषां सुचरितं भगवन्महिमोपबृंहितं वसुदेवनारदसंवादम् उपशमायनम् उपरिष्टाद्वर्णयिष्यामः यवीयां स एकाशीतिर्जायन्तेयाः पितुरादेशकराः महाशालीनाः महाश्रोत्रियाः यज्ञशीलाः कर्मविशुद्धा ब्राह्मणा बभूवुः भगवान् ऋषभसंज्ञ आत्मतन्त्रः स्वयं नित्यनिवृत्त अनर्थपरम्परः केवलानन्दानुभव ईश्वर एव विपरीतवत् कर्माण्यारभमाणः
കാലേനാനുഗതം ധർമ്മമാചരണേനോപശിക്ഷയൻ അതദ്വിദാം സമ ഉപശാന്തോ മൈത്രഃ കാരുണികോ ധർമാർത്ഥയശഃ പ്രജാനന്ദാമൃതാവരോധേന ഗൃഹേഷു ലോകം നിയമയത് യദ്യച്ഛീർഷണ്യാചരിതം തത്തദനുവർത്തതേ ലോകഃ യദ്യപി സ്വവിദിതം സകലധർമ്മം ബ്രാഹ്മം ഗുഹ്യം ബ്രാഹ്മണൈഃ ദർശിതമാർഗേണ സാമാദിഭിഃ ഉപായൈഃ ജനതാമനുഷശാസ ദ്രവ്യദേശകാലവയഃ ശ്രദ്ധർത്വിക് വിവിധോ ദേശോപചിതൈഃ സർവൈരപി ക്രതുഭിഃ യതോപദേശം ശതകൃത്വയാജ ഭഗവദർശവേണ പരിരക്ഷ്യമാണ ഏതസ്മിൻ വർഷേണ കശ്ചന പുരുഷോ വാഞ്ചത്യ വിദ്യമാനം ഇവാത്മാനോന്യസ്മാത് കഥഞ്ചന കിമപി കർഹിചിത് അപേക്ഷതേ ഭർത്തര്യനുസവനം വിജൃംഭിത സ്നേഹാതിശയം അന്തരേണ സ കദാചിത് അടമാനോ ഭഗവാൻ ഋഷഭോ ബ്രഹ്മാവർത്തകതോ ബ്രഹ്മർഷി പ്രവരസഭായാം പ്രജാനാം നിശാമയന്തീനാം ആത്മജാൻ അവഹിതാത്മനഃ പ്രശ്രയ പ്രണയ ഭരസുയന്ത്രിതാൻ അപ്യുപശിക്ഷയന്നിതി ഹോവാച ഇതി ശ്രീമദ്ഭാഗവതേ മഹാപുരാണേ പാരമഹംസ്യാം സംഹിതായാം പഞ്ചമസ്കന്ദേ ചതുർത്ഥോധ്യായഃ.